राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक जितेंद्र अहवाड़ ने गुरुवार को भ्रष्टाचार सामने लाने की बात की है। इस मामले में भाजपा नेता प्रवीण दरेकर ने अपनी प्रतिक्रिया दी है। उपनगरातलं महत्त्वाचं असणारं भगवती हॉस्पिटल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय यांचा प्रश्न मांडला। तिथे असणारी यंत्रसामुग्री, हॉस्पिटलची निर्मिती, तिथला भोंगळ कारभार या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शासनाने तात्काळ लक्ष घालून भगवती हॉस्पिटलचं दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण करावं, त्याचबरोबर सुपर स्पेशलिस्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचं काम पूर्णत्वास न्यावं, या दोन्ही मागण्या टाईमबाऊंड त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात, ही मागणी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली। त्याचबरोबर त्याकरता आवश्यक तो निधी ची तात्काळ तरतूद करावी, तसे आदेश महापालिकेला द्यावेत, या दोन मागण्या त्या ठिकाणी केल्या आणि दोन्ही मागण्यांवर त्या ठिकाणी तात्काळ आम्ही महापालिकेला निर्देश देत आहोत। दोन्ही कामं टाइम बाउंड 2 महिन्याच्या आत पूर्णत्वास त्या ठिकाणी कशी जातील या संदर्भात महापालिका निर्णय त्या ठिकाणी करेल आणि जो निधी आवश्यक आहे तो संपूर्ण पूर्ण निधी महापालिकेला देण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिले। त्याचबरोबर दुसरा एक त्या ठिकाणचा विषय माझे सहकारी प्रसाद लाड यांनी त्या ठिकाणी काढला आणि तिथे कॉन्ट्रॅक्टर जी कंपनी आहे, काय नाव, कॅपेसाईट नावाची एक कंपनी आहे ज्याने तिथलं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं, ते तत्कालीन सरकारमधल्या प्रभावशाली नेत्यांचे नातेवाईक आहेत आणि 200 कोटीचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याची चौकशी आहे। इलेक्ट्रिक आणि मॅकॅनिकलच्या कॉन्ट्रॅक्ट कामासंदर्भात त्याची चौकशी करून कारवाई करावी, ही मागणी त्या ठिकाणी केली। त्या कॉन्ट्रॅक्टामागे कोण आहे, चुकीच्या पद्धतीनं ते काम कसं दिलंय आणि घोटाळा झालाय या संदर्भात भूमिका मांडली आणि तेही मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीअंती त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल हेही त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। अनेक लोकांनी, नेत्यांनी वक्तव्य केले, मुंबई हिसकावण्याचा प्रयत्न, मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय कुणाचा बाप आला तरी ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही। मग ही स्पष्ट भूमिका असताना आता या विषयावर ना मुंबई वेगळी तोडण्याचा प्रयत्न कर्नाटक असं करतंय, अशा प्रकारे केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी यांचा सुरू आहे। आणि आपण बघाल की आत्ता मराठी माणसांचा यांना पुळका आलाय, 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या मराठी माणसांच्या जीवावर राजकारण केलं, त्या शिवसेनेबरोबर आव्हाड आणि त्यांची कंपनी सत्तेत होती, मराठी माणसांच्या हितासाठी घेतलेले 2-3 निर्णय त्या ठिकाणी सांगा आणि त्याच्यामुळे असलेल्या सीमाभागाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे। आमचं म्हणणं आहे की सीमा प्रश्नावर मुंबईवर कोणी राजकारण करू नये, हे सरकार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र पूर्णपणे सीमावासियांच्या बाजूनी आहे, मुंबईच्या बाजूनी आहे, मराठी माणसांच्या बाजूनी त्या ठिकाणी आहे।